नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पुन्हा एकदा महत्वाची बातमी आहे सव्वा लाख शेतकऱ्यांना कोटीची नुकसान भरपाई अत्यंत बातमी पीक विम्या संदर्भात ऑनलाईन अर्ज केल्या लाभ सव्वा लाख शेतकऱ्यांना शंभर कोटीची भरपाई मागील वर्षात सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन खरीपातील पिके व फळबागाच्या झालेल्या नुकसानीची शंभर कोटीची भरपाई विमा कंपनीने मंजूर केली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अर्ज ऑनलाईन भरलेल्या शेतकऱ्यांना या भरपाईची लॉटरी लागली असून यात मोठ्या संख्येने नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांचाही समावेश असल्याचे दिसत आहे अनेक गावात मोजक्या शेतकऱ्यांना या भरपाईची मिळालीने अर्ज न केलेल्या शेतकऱ्यांचा तीडपापर होत असून शेतकऱ्यांना कृषी सेवकांना चांगलेच घेरले आहे यंदाच्या पावसाळ्यात मूग व उडीद काढणी आल्यानंतर सोयाबीन काढणीच्या वेळी जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केल्यानंतर सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले हे वाटप पूर्ण होत असताना काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा कंपनीकडून भरपाईची रक्कम जमा होऊ लागले आहे पंधरा दिवसापासून पीक विम्याचा हा धमाका उडाला असून या भरपाईचा लाभ केवळ अतिवृष्टीच्या काळात ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनाच होत आहे तर मित्रांनो अतिवृष्टी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेतून तातडीने भरपाई देण्यात येते या भरपाईला आय एल ए असेही म्हणतात नुकसान झालेल्या बाद झालेल्यानंतर बहात्तर तासात शेतकऱ्यांना त्याची माहिती ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करून द्यावी लागते त्यानंतर विमा कंपनी कृषी विभागाकडून भरपाई मंजूर करण्यात येते ऑनलाईन अर्ज करण्याच्या कालावधीत यावर्षी अतिवृष्टी न झालेल्या भागातील शेतकऱ्यांनी हे ऑनलाईन अर्ज केले त्याचे पंचनामे विमा कंपनीच्या प्रतिनिधीनं कृषी विभागाच्या परस्पर नुकसानीच्या ठिकाणी न जाता पूर्ण केले त्यावर कृषी सेवकांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला यामुळे तिढा झाला होता शेवटी इमा कंपनीच्या पंचनाम्यावरच भरपाई मंजूर करण्यात आली व त्याचे वाटप सुरू झाले यामुळे अनेक गावातील शेतकरी चिडेला असून त्यांनी कृषी सेवकांना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत छत्तीस कोटी एकोणसाठ लाख वीस हजार आठशे पंचवीस रुप रुपये भरपाईचे वाटप शेतकऱ्यांना झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाची बातमी आहे सरसकट भरपाई मंजूर अतिवृष्टी पीक व फळबागाचे नुकसान तर या शेतकऱ्यांना शंभर कोटीची नुकसान भरपाई मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रीय विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी संतोष भोसले यांनी दिली दरम्यान येथील बावन्न हजार शेतकरी भरपाईसाठी अपत्र असताना हि त्यांना भरपाई मंजूर झाली आहे अनेक शेतकऱ्यांना नुकसान झाले नसतानाही ऑनलाईन अर्ज केले होते ऊसाचे पीक असताना दुसऱ्याचे पिकाचे नुकसान झाल्याची माहिती भरली या स्थितीत विमा कंपनीने उडीद मूग सोयाबीन बाजरी तूर खरीप ज्वारी व कापूस पिकासाठी भरपाई मंजूर झाल्याने शेतकऱ्यात आश्चर्य व्यक्त होत आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र